पॅरामोटरिंग हा खेळ वृद्ध लोकांनाही सुरक्षित आहे. नुकत्याच एका 82 वर्षाच्या आजीबाईंनी या खेळाचा आनंद लुटला. पॅरामोटर नावाच्या हवेतील साहसी खेळाद्वारे ज्यांना हवेतून फेरफटका मारून चांगली हवेतून पाहायची आहे, त्यांना हवेत उडण्याचा रोमांच किंवा थरार अनुभवायचा आहे, असे कोणीही आता सांगलीहून जवळच असलेल्या धामणीमध्ये फ्लाय अँड जॉय स्पोर्ट्स क्लब येथून अनुभवून पायलटसोबत विहार करू शकता. आतापर्यंत 700 अधिक जणांनी हा हवेत मुक्त विहाराचा थरार अनुभवला आहे. कालच एका 82 वर्षाच्या आजीबाईंनी हा थरार अनुभवला. हा खेळ प्रकार सर्वांना सुरक्षित आहे. कुणीही भीती न बाळगता हवेमध्ये विहार करू शकतात. दररोज सकाळी 6:30 ते 9 आणि संध्याकाळी 5:30 ते 7 या वेळेमध्ये फ्लाइंग करता येईल. बुकिंगसाठी जुबेर आणि सचिन यांच्या 74 47 73 43 33 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धामणी येथील ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉलच्या मागे धामणी ते फळ मार्केट रोड इनाम धामणी सांगली इथं फ्लाइंग करता येणार आहे. आतापर्यंत अनेक जणांनी या पॅरोमोटरिंगमधून सांगली हवेतून पाहिली आहे. ज्यांना हवेत उडण्याचा रोमांच किंवा थरार अनुभवायचा आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. हा व्यायाम प्रकारचा खेळ सुरक्षित आहे. कोणतीही भीती न बाळगता कोणत्याही वयामध्ये आपण मुक्त विहाराचा अनुभव घेऊ शकता. कधीच म्हणजे विमानात पण बसणं झालं नाही. कधी पाहिलंच नाही, गेलेच नाही तर काय बसून कशी कसं वाटलं? चांगलं वाटलं. मला विमानात अनुभव दिला म्हणतात. मला या जन्मात मी बसेन असं वाटलं पण नव्हतं. विमान बंद असतं हे आपली परिस्थिती काय आहे. नाही नाही, पण उघडं असल्यामुळे भीती वाटत नाही किंवा वाराची वगैरे नाही. नाही किंवा उंचीमुळं भीती नाही वाटली. पण मग अण्णांनी सांगितलं तेव्हाच करावं असं वाटलं. का मला थोडासा भीती वाटत होती, म्हटलं धक्का बिक्का बसला, परत फ्रॅक्चर नुकतंच झालेलं आहे, त्यामुळे भीती वाटत होती. भीती काही नाही वाटली. छान, मला विश्वास आहे. विश्वास बरोबर नाही, मलाही छान वाटलं की त्यानिमित्ताने तुला करायला मिळालं.